तर भारतासाठी एक मोठा धक्का होता तो म्हणजे विनेश फोगाट हिला अपात्र करण्यात आलं. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्यानं ऑलिम्पिकमध्ये नियमानुसार पदकाविनाच विनेश फोगाट मायदेशात परतणार. विनेशला रौप्य पदक द्या, UWW नियमांमध्ये तात्काळ बदल करा, अमेरिकन कुस्तीपटू जॉर्डनची मागणी. विनेश फोगाट अपात्र ठरल्यानं अनेकांच्या आशा भंगल्या, मात्र ती पुन्हा विजेती म्हणून परतेल ही खात्री. आमच्या शुभेच्छा आणि पाठिंबा, विनेश सोबत कायम असेल, अमित शहा यांची ट्विट करत प्रतिक्रिया. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानंतर लोकसभेचा विरोधकांचा गोंधळ. सरकारने उत्तर देण्याची राहुल गांधींसह विरोधकांची मागणी. संसदेत काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या राज्यसभा खासदारांनी व्यक्त केला निषेध. विश्वविजेत्यांना हरवून फायनलमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाटला तांत्रिक कारणांमुळे अपात्र घोषित करणं हे दुर्दैवी. राहुल गांधींच्या विनेश फोगाटच्या अपात्रतेवर प्रतिक्रिया. विनेश फोगाटची अपात्रता हा कटाचा एक भाग, अचानक असं कसं होऊ शकतं, हे षडयंत्र असल्याची शक्यता. विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठींची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष PT उषा यांच्याशी संपर्क. अपात्रतेवरून विनेश फोगाटच्या मदतीसाठी सर्व पर्याय शोधण्याच्या सूचना. विनेशची अपात्रता अतिशय धक्कादायक आहे, तिचं वजन कमी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करत होतो, PT उषा यांची प्रतिक्रिया. विनेशचे वजन 2 दिवस सारखे होते, पण एका रात्रीत कसं वाढले याचं उत्तर तिचे आहार तज्ञच देऊ शकतात. मात्र विनेश अपात्र ठरली हे अत्यंत दुर्दैवी. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांची प्रतिक्रिया.